रोजक धम्म प्रसाद यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसाद को साथ दे। सभी ने जय भी हनुमंत तो कसा गोविंद राव अहो गोविंद राव कुठे आहात या बघू आहे अहो हा पहा तुमचा ज्योतिष छान करतो म्हणे आता हा बाळांना शिकवणार का अहो बाळांना शिकवणार म्हणजे हे पापच नाही का मी एका महिला मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो कुठे गेलो महिला मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो तिथे त्यांना विचारलं जिच्या हाती पाळण्याची दोरी तुमच्यापैकी येतोय का कोणाला येतोय ती जगाचा उद्धार करी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी मी त्यांना असं विचारलं जिच्या हाती पाळण्याची दोरी पुढचं येत नव्हतं म्हणलं शांताबाई लगेच जोडलं टक मटक चवळीचा टक मामी कोण जोडलं टक मटक चवळीचा टक वाटाच्या शेंडीला धरून अपटक शांताबाई अहो मंडळी शाळा सुरू केली तेव्हा ह्या कर्मठांनी लय कांगावा केला बघा अंगावर शेण चिखल घन पाणी टाकलं दगड फिकून मारली धर्म बुडवाया निघाली म्हणून कांगावा केला पण मी माझ्या सावन हार नाही मानली आम्ही आमचं काम सुरू ठेवलं पोरींना शिकवण्याचं आता जरा विचार करा मंडळी आता जरा तुम्हीच विचार करा मंडळी जर का माझ्या सावनी दगड गोटे झेलले नसते जर का माझ्या सावनी दगड गोटे झेलले नसते तर या बहुजन समाजातल्या स्त्रियांचं काय झालं असत पण एका गोष्टीची खंत वाटती पण एका गोष्टीची खंत वाटती की माझ्या माय माऊल्या शिकल्या खऱ्या माझ्या माय माऊल्या शिकल्या खऱ्या पण अजूनही पोती पुराणामध्ये अडकल्या सवी कारण आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी देवाचे पाय धरले ज्या ज्या माणसांनी देवाचे पाय धरले ती देवदासी झाले खंडोबाचे पाय धरणारे वाघ्या मुरळी झाले पांडुरंगाचे पाय धरणारे वारकरी झाले पांडुरंगाचे पाय धरणारे वारकरी झाले पण ज्या ज्या माणसांनी माझ्या साऊचे पाय धरले ती ती माणसं मोठमोठ्या पदावर गेले ती ती माणसं मोठमोठ्या पदावर गेले अहो मंडळी महात्मा फुले सावित्रीबाई फुले म्हणलं महात्मा फुले सावित्रीबाई फुले म्हणलं की डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे सत्यशोधक तर सत्यशोधक म्हणजे काय सत्यशोधक म्हणजे काय तर सत्याचा शोध घेणारे सत्य शोधून काढणारे म्हणजे सत्यशोधक पण हाचा समाज सत्यशोधक झालाय का झालाय का समाज सत्यशोधक नाही आणि म्हणून नाही आपण देव आणि दैव यालाच महत्व देतोय तेव्हा बंधूंना जाणकार बना आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घ्या अहो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो पण अजूनही काही मतभेद आहेत काही शंका कुशंका आहेत थोर महापुरुषांच्या बद्दल मतभेद आहेत आणि अशा शून्य लोकांना मला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे पण शिवरायांची समाधी शोधणारे फुले नको संभाजी महाराज पाहिजे पण त्यांचे तुकडे गोळा करणारा महार नको शाहू महाराजांचे आरक्षण पाहिजे शाहू महाराजांचे आरक्षण पाहिजे पण ते कायद्याच्या चौकटीत बसवणारे बाबासाहेब नको मुलींना शिक्षण पाहिजे मुलींना शिक्षण पाहिजे पण त्यासाठी धर्माचे दगड धोंडे खाणारी माझी सावित्री नको वारे माझा आदर्श समाज वारे माझा आदर्श समाज रोजक धम्म प्रसाद यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसाद को साथ दे। सभी ने जय भी।